जागतिक महिला दिनाचे निमित्त साधत मुंबई महानगरपालिकेकडून वांद्रे पश्चिमेकडील जो महिला वर्ग आहे या महिला वर्गासाठी खास आगळी वेगळी भेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो मुंबईत देशातील नव्हे तर जगातील पहिली चालती फिरती व्यायामशाळा या ठिकाणी महापालिकेकडून या ठिकाणी महिलांसाठी भेट देण्यात आलेली आहे. मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ही चालती फिरती जिम जे आहे ती मुंबईतील वांद्रे पश्चिमेकडील महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. यामागचा जो उद्देश आहे असं म्हटलं जातं हेल्थ इज वेल्थ आणि याप्रमाणे या उक्तीप्रमाणेच महिलांच्या आरोग्याची आणि वेळेची देखील या ठिकाणी काळजी घेण्याचं काम जे आहे मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडील कार्टर रोड परिसरामध्ये ही आता ही चलती फिरती व्यायामशाळा उभी करण्यात आलेली आहे. एका बंदिस्त बसमध्ये ही व्यायामशाळा उभी करण्यात आली. आपण पाहू शकतो या व्यायामशाळेमध्ये अत्याधुनिक असं वातानुकूलित यंत्रासोबतच या ठिकाणी जी काही यंत्र बसवण्यात आलेली आहेत व्यायामासाठी जी काही साधने उपलब्ध करून देण्यात आली ही अत्यंत अत्याधुनिक अशी आहेत. आपण पाहू शकतो ट्रेडमिल या ठिकाणी आहे. महिलांच्या ज्या काही समस्या असतात आरोग्याच्या समस्या खास करून जे महिलांचं वजन वाढण्याच्या ज्या काही समस्या आहे या समस्येला केंद्रित करून या ठिकाणी सायकल देखील जी ट्रेडमिल आहे सायकल आहेत त्यानंतर वेट लॉस करण्यासाठी इतर काही ज्या आवश्यक अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. मुंबईतील वांद्रे पश्चिमेकडील जो काही सांताक्रूझ पश्चिम असेल खार असेल कार्टर रोड असेल या परिसरातील ज्या महिला आहेत या महिलांना आपल्या कामाच्या वेळेतून व्यायामाकडे देखील लक्ष देता यावं यासाठी ही व्यायामशाळा उभी करण्यात आलेली आहे. वांद्रे पश्चिमेचे जे आमदार आहेत आशिष शेलार यांच्या हस्ते या व्यायामशाळेचं उद्घाटन देखील थोड्याच वेळात होणार आहे. आपण पाहू शकतो या व्यायामशाळेमध्ये अत्याधुनिक अशा व्यायाम साधनांसोबतच योगाचं देखील या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत 2 सत्रामध्ये ही बस मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडील कार्टर रोड असेल सांताक्रूझ असेल खार असेल या भागामध्ये सध्या फिरली जाईल आणि या व्यायामशाळा बसमध्ये 2 जे व्यायाम प्रशिक्षक असतील जेणेकरून महिलांना व्यायाम करताना त्यांचं मार्गदर्शन देखील उपलब्ध होणार आहे. आपण या ठिकाणी पाहिलं तर व्यायामाची जी गरज आहे ही फार महत्त्वाची आहे आणि याच गोष्टी लक्ष केंद्रित करून महापालिकेच्या माध्यमातून ही बस उपलब्ध करून दिली जात आहे. कॅमेरा पर्सन रोहित शिवनसमी संजय गडदे साम टीव्ही न्यूज मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.